अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयात दुर्गोत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले, तर या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव, दुर्गोत्सव मंडळांचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। आपण प्रथम बी ह्युमन, माणसासारखं जगा। सगळ्यांनी सांगितलं बी ह्युमन जे त्यांचं हे आहे, पण मी त्यांच्या चळवळीला मी पण सपोर्ट करतो, माझ्या लोकांसोबत तुम्ही पण आमच्यात या, बरोबर आहे। आम्ही सगळ्यांनी बोलून बी ह्युमन, हिंदीत इंग्लिशमध्ये लिहिलं बी ह्युमन, मराठीत बोललं माणुसकी, बरोबर आहे। तुम्ही माणसासारखं जगा लक्षात ठेवा, तुम्ही अजून देखील जगत नाहीये, बरोबर आहे का। हा माझा धर्म, तो माझा धर्म, हा देव माझा, तो माझा देव, या देवाच्या नावाखाली, या धर्माच्या नावाखाली आतापर्यंत शांतता प्रस्थापित ज्या धर्मसंस्थापकाने इतक्या चांगल्या प्रकारे धर्म स्थापन केलेले आहेत, त्यांना इतकं फडकं भविष्य लाभलं, तर त्यांनी आपल्या आयुष्याच्या दरम्यान एवढे ग्रंथ चांगले लिहिले, त्याचं फॉलो कोणी करत नाही। वाईट गोष्टी त्यांच्या सांगितलेल्या आहेत, त्याचं वाईट करून आपलं दुकान चालवण्याचा प्रयत्न केला जातो। आज देखील या घडीला देखील म्हणून मुलांनो, तुम्ही कृषी पिढी आहात, तुम्ही ना हिंदू आहात, ना मुस्लिम आहात, ना शीख आहात, ईसाई, तुम्हाला फक्त माणसाची मुलं आहात, देवाचा एक अंश आहात। कारण माणसापासून माणूसच जन्मला येतो, मलाही तो कोणत्या धर्माचं लग्न होऊ द्या, कुठल्याही धर्मामध्ये माणूस लग्न करताना गाढवाशी लग्न करत नाही किंवा इतर कोणाशी लग्न करत नाही, गेला तरी त्याची उत्पत्ती होत नाही। काही उत्पत्ती आपण प्रयोग करून बघितल्या, गाढव घोड्याचं ते केसर निर्माण होतं, त्याचा काहीही उपयोग नसतो या जगतामध्ये। विज्ञान हे सत्याच्या आधारावर देवाचं पूजनच करतं, देवाचा शोधच घेतं, बरोबर आहे का। तुम्ही जर आज आपण बंदूक बनवली, आज आपण आयटम बॉम्ब बनवला, आज आपण कार बनवली, आज आपण आयटमच्या एनर्जीवर चालणारी अणुभट्टी चालवली, त्याच्यावर आपली वीज निर्माण झाली, याचा फायदा कुठला आहे, आयटमचा फायदा कुठला झाला। अणुभट्टी चालवल्या, वीज निर्मिती झाली, वीज निर्मिती सगळं साधन चालली, तो फायदा आहे की आयटम बॉम्बचं एक बटन दाबल्याने नुकसान संभाव होणार आहे, माणसाच होणार आहे। आज जो कोरोना आला आहे 2 वर्षापासून, डॉक्टर साहेब तुम्ही काय याच्यामध्ये स्टडी केली, डॉक्टर साहेब कोण आहे, कोण आहे, हा तुम्ही काय काय स्टडी केली, तुम्ही तुमच्या वैद्यकीय व्यवसायानुसार स्टडी केली, परंतु माझं एक मत आहे, माझा एक आरोप आहे, किंवा या देवाना, या माणसारूपी जे चालवलंय सृष्टीचा ऱ्हास, तो कंट्रोल करण्यासाठी कोरोनाला पाठवला, लक्षात ठेवा, बरोबर साहेब। डॉक्टर सर करत नाही, ज्याला मोकळा येतो, बरोबर आहे का, त्याला काम आहे, तो दिवसाचं काम करतो, संध्याकाळी 8 वाजे खाऊन घेऊन झोपतो, तो खरा देशाचा सेवक आहे, देशाला पुरवण्याला विकासाला, कारण का तो निर्मिती करतो, आपलं श्रम रक्ताचं पाणी करतो, जो बळीराजा असू द्या, तुम्ही व्यापारी असू द्या, भलेही तुम्ही साफसफाई करणारा सफाई कामगार असू द्या, सगळे आपले श्रम आपलं रक्ताचं पाणी करतात, लक्षात ठेवा, आणि या समाजाच्या उपयोगी पडतात। आम्ही देखील शेतकऱ्याची मुलंच होतो, आमच्या वडिलांनी म्हटलं की मला बाबा हे नको आहे बा असलं कष्ट शेतामध्ये, सगळ्यात वाईट कष्ट कुठलं आहे, शेतीतला, लक्षात ठेवा। घाम गाळल्याशिवाय, वाकल्याशिवाय, हातात साधन घेतल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही, आणि मिळाल्यानंतर निसर्ग तुमच्याकडनं 60-70% या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।